दिल्ली मधल्या जामा मशिदीमध्ये हैदराबाद आणि यूपी मधल्या सहारंगपूरमध्ये जोरदार निदर्शनं सध्या सुरू झाली आहेत. नुपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा सध्या देशभरात निषेध सुरू आहे. राज्यात सोलापूर आणि औरंगाबादमध्ये सुद्धा मुस्लिम समाजाचं आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. नुपुर शर्मा यांना अटक करावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांची आहे. देशातल्या विविध भागांमध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे. दिल्ली आहे, हैदराबाद आहे, उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, सगळ्याच ठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले. महाराष्ट्रातली ही दोन दृश्य, सोलापूर आणि औरंगाबादमध्ये निदर्शनं सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. सोलापूरमध्ये MIMच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे. MIMचे अनेक कार्यकर्ते, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातील बरेच लोक या आंदोलनांसाठी, या निदर्शनांसाठी जमलेले आहेत. मागणी एकच आहे की मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या नुपुर शर्मा यांना अटक करण्यात यावी. नुपुर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्या होत्या. जेव्हा त्यांनी एका TV वाहिनीवर बोलताना मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, सगळ्याच बाजूंनी रोष वाढू लागल्यानंतर भाजपनं त्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली. मात्र यानंतर सुद्धा रोष अजूनही तसाच आहे. इम्तियाज जलील MIMचे नेते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असताना आपण पाहतोय औरंगाबाद आणि सोलापूरमधली दृश्य. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.